नमस्कार, मी शीतल। शीतल द रीडर मध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे। या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हो सबस्क्राइब करायला विसरू नका। हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट मधून नक्की कळवा। सुरुवात करू या पुस्तकाचा भाग 11 ला। फक्त आणि फक्त तुम्हीच लिहिता तुमचे नशीब। मी जगातील कोणत्याही विद्यापीठात पहिला आलो नाही, पण जगातील सर्वोत्कृष्ट विद्यापीठातून आलेले विद्यार्थी माझ्यासाठी काम करतात। बिल गेट्स। जगात कधीच स्वतःची तुलना इतरांशी करू नका। तुम्ही जर असे करत आहात तर तुम्ही स्वतःचाच अपमान करत आहात। बिल गेट्स। तुम्ही तुमचे भविष्य बदलू शकत नाही, पण तुमच्या सवयी बदलणे हे पूर्णपणे तुमच्या हातात आहे आणि तुमच्या सवयीच तुमचं भविष्य हमखास बदलतील। APJ अब्दुल कलाम। कोणतीही जोखीम न स्वीकारणे हीच सर्वात मोठी जोखीम आहे। झुकरबर्ग। तुम्ही जर गरज नसलेल्या वस्तू विकत घ्याल तर लवकरच तुम्हाला तुमच्या गरजेच्या वस्तू विकाव्या लागतील। वॉरन बफेट। कोणीतरी तुमच्यासाठी येईल आणि बोलेल याची वाट पाहू नका। जो बदल तुम्ही इतरांच्याकडून अपेक्षा करत आहात तो बदल तुम्ही स्वतः बना। मलाला युसुफजी। तुम्ही जर शांततेच्या काळात जास्त घाम गाडला तर तुम्हाला युद्धाच्या वेळी कमी रक्त सांडावे लागेल। नियोजनबद्ध तयारी आणि सराव म्हणजे हमखास यश होय। अनामिक। आयुष्य बदलण्यासाठी उपयुक्त तर हे आहे की स्वतःच्या आयुष्याची जबाबदारी स्वतः घ्या आणि जबाबदार बना। इतरांना परिस्थितीला दोष देणं बंद करा। परिस्थितीचे बळी बनण्यापेक्षा किंवा परिस्थितीचे बळी स्वतःला समजण्यापेक्षा त्या परिस्थितीला गुलाम बनवा। माणसाच्या मनगटातील ताकद संपली की माणूस हातात भविष्य शोधू लागतो। बिल गेट्सनी कधी लक्ष्मी पूजा केली नाही, पण ते जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले। आइन्स्टाईननी कधी सरस्वती पूजा केली नाही, पण ते जगातील सर्वात बुद्धिमान व्यक्ती बनले। छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणत्याही विद्यापीठाची डिग्री घेतली नाही, पण त्यांनी स्वराज्य निर्माण केले। नशीब किंवा देव यावर अवलंबून राहण्यापेक्षा काम आणि प्रयत्नांवर विश्वास ठेवा। विजय तुमचाच आहे, कारण ज्या दिवशी तुमच्या आयुष्याची जबाबदारी तुम्ही स्वतः घ्याल तो दिवस तुमच्या आयुष्याची खऱ्या अर्थाने सुरुवात आहे। तुम्हाला एखादी गोष्ट मिळवण्याची इच्छा जितकी जास्त असते तितक्या वेगाने सर्व प्रयत्नांचा कस लावून तुम्ही ती मिळवताच। आयुष्यात प्रत्येकाला काही ना काही हवे असते, पण ते त्यांना मिळतेच असे नाही। त्यातील फार थोड्या लोकांना ते मिळते, कारण त्यांनी ती गोष्ट मिळवण्यासाठी स्वतःकडे दुसरा पर्याय ठेवलेला नसतो, पर्यायच ठेवलेला नसतो। आयुष्यात तुम्ही स्वतःला जेव्हा सांगाल हे मिळवण्या वाचून मला पर्याय नाही, तेव्हा कसा चमत्कार होतो ते बघा। तुम्ही ती गोष्ट मिळवण्यासाठी शरीरातील कणकण वापरता आणि एकच ध्यास घेता, मला हे बदलायचंय, मी करणारच, असा अदम्य विश्वास जेव्हा जागृत होईल तेव्हा अर्धे काम झालेच आहे समजा। कारण तुम्ही एखादी गोष्ट जेव्हा मनात मिळवल्याचं स्वतःला पाहू शकलात तेव्हा तुम्हाला ती अर्धी मिळालेलीच असते। फक्त काही पावलांच्या अंतराने तुम्ही तुमच्या त्या अगणित यशाचे शिलेदार होणार असता। तुम्ही आज जे आयुष्य जगत आहात ते तुम्ही कालपर्यंत केलेल्या विचारांचे फळ आहे। तुम्ही जसा विचार करता तसेच तुम्ही बनत जाता। तुम्ही उच्च मोठा विचार केला तर त्या दर्जाची तुमची कृती असते। तुमचा भूतकाळ तुमच्या हातात नसतो, पण तुमचा भविष्यकाळ पूर्णपणे तुमच्या हातात असतो। तुम्ही अगदी हवा तसा तुमच्या भविष्याला आजपासून आकार देऊ शकता। तुमचे नशीब पूर्णपणे तुमच्या हातात असते। तुम्हाला संस्कृत भाषेचे आद्य व्याकरणकार पाणिनीची गोष्ट ही आणखी विश्वास देऊन जाईल। पाणिनी, संस्कृत भाषेचे आद्य व्याकरणकार पाणिनी, ज्यांनी त्यांच्या भविष्यालाच आव्हान दिले। संस्कृत भाषेचे आद्य व्याकरणकार असलेले पाणिनी यांचे वडील पाणिनी 10-12 वर्षाचे असताना त्यांना ज्योतिषाकडे घेऊन गेले। त्यांनी त्या ज्योतिषाला पाणिनीच्या तळहातावरील रेषा पाहून त्याचे भविष्य वर्तवण्यास सांगितले। ज्योतिषाने हात निरकून पाहिला आणि म्हणाला, तुमच्या मुलाच्या हातावर बुद्धिरेषा नाही, त्यामुळे त्यांच्या नशिबी शिक्षण नाही, त्यामुळे याचे भविष्य अंधारात आहे। हे ऐकून त्याचे वडील उदास झाले, पण तो मुलगा अजिबात नाही। तो म्हणाला, काका, बुद्धी दाखवणारी रेषा कुठून सुरू होते आणि कुठल्या मार्गाने कुठपर्यंत जाऊन थांबते ते मला सांगता का? ज्योतिषाने रेषा दाखवता त्या मुलाने सदराच्या खिशातून चाकू काढला आणि धारदार चाकूच्या साह्याने ज्योतिषाने दाखवलेल्या मार्गावरून एक रेषा काढली। त्याच्या चिरलेल्या हातातून रक्त वाहू लागले। तो म्हणाला, काका, ही झाली बुद्धिरेषा।
आता माझी बुद्धी विकसित होऊन मी शिक्षणही घेईन. यावर तो ज्योतिषी म्हणाला, अरे ही तर कृत्रिम बुद्धी रेषा, याने थोडाच तुला बुद्धी आणि शिक्षणाला लाभ होणार आहे. त्यावेळी बाल पाणिनींनी मोठ्या आत्मविश्वासाने उत्तर दिले, या जगात कोणताच माणूस निर्बुद्ध नसतो, फक्त प्रत्येकाचे ज्ञानाचे क्षेत्र वेगळे असते. ते त्याला मिळाले आणि त्याला निर्धार आणि मेहनतीची जोड दिली की तो त्या क्षेत्रातील सर्वोच्च पदी जाऊन पोहोचतो, कारण माणूस हाच माणसाच्या जीवनाचा शिल्पकार आहे. या गोष्टीमधून आपण खूप काही शिकू शकतो. जर पाणिनींनी ज्योतिषावर विश्वास ठेवला असता तर आज शेकडो वर्षानंतरही जे संस्कृत भाषेमध्ये त्यांचे नाव अजर अमर आहे ते कधी झाले असते का? आपल्या नशिबाला किंवा टीकाकारांना आव्हान द्या आणि स्वतःला सिद्ध करा. भविष्य, ज्योतिष पाहणे, नशीब आजमावणे ही कमकुवत मनाची लक्षणे आहेत. या गोष्टी तुम्हाला आळशी दैववादी मनोवृत्तीचे बनवतात, म्हणून या गोष्टींवर विश्वास ठेवू नका. अशा गोष्टींचा त्याग करा ज्या तुम्हाला उज्ज्वल भविष्यापासून कायमचे दूर ठेवतील. प्रयत्न वाढूचे कण रगडिता तेलही गडे असे साक्षात संतही सांगतात, मग भविष्य बघायची गरजच काय? प्रयत्न करणाऱ्यांच्या वाटेतील अडथळे दूर करण्याची प्रत्यक्ष देवही सहकार्य करतो असे गीतेमध्येही सांगितले आहे. तुमच्याजवळ जे निरोगी संपन्न शरीर, विचार करण्याची क्षमता आहे, यासारखे दुसरे भाग्य नाही, कारण याचा व्यवस्थित उपयोग करून तुम्ही हवे तसे आयुष्य जगू शकता. आजपासून, आतापासूनच कामाला लागा आणि भविष्याला बदलण्यास भाग पाडा. जे पेराल ते उगवेल असे असेल तर, जर पेरलेच नाही तर उगवेल कसे? स्वतःला कधीही कमजोर समजू नका. तुम्ही मिळवू शकत नाही अशी गोष्टच या जगात अस्तित्वात नाही. जीवनातील अतिउच्च ध्येयाने प्रेरित असलेल्या साहसी कोलंबसने अमेरिकेचा शोध लावला आणि सागरालाही सांगितले, अनंत आमची ध्येया सक्ती, अनंत आमच्या आशा, किनारा तुला पामर आला. कोलंबस. पेशवा बाजीराव अपराजित, अजय अपराजित योद्धा. शिवाजी महाराजांच्या नंतर जर कोणाच्या पराक्रमाने, शौर्याने आणि जिद्दीने प्रभावित व्हावे तर ते पेशवा बाजीराव यांचे प्रेरणादायी आयुष्य पाहून. पेशवा बाजीराव यांचा जन्म झाला तेव्हा त्यांचे भविष्य वर्तविण्यात आले होते की हा मुलगा अल्प आयुष्य असेल, पण त्यांच्या आई वडिलांनी निश्चय केला की माझा मुलगा त्याच्या अल्प आयुष्यात इतके महान काम करेल की जो कोणी पुढच्या 400 वर्षात करणार नाही. तो एका दिवसात 2.5 दिवसाचा आयुष्य जगेल आणि आपल्या कार्याने अजरामर बनेल. त्यांच्या आई वडिलांनी त्यांना तसे प्रशिक्षण, आत्मविश्वास दिला. हेच पेशवा बाजीराव प्रत्येक लढाईत अपराजित राहिले. त्यांचे व्यक्तिमत्व अतिशय प्रभावी होते. ते कधीही थकत नसत. युद्धामध्ये ते नेहमी सर्वात पुढे असत. ते चित्त्याच्या वेगाने धावत असत. पराजय हा शब्दच त्यांना माहिती नव्हता. त्यांच्या 39 वर्षाच्या आयुष्यात ते वयाच्या 19व्या वर्षी पेशवे बनले आणि त्यांनी 47 हून अधिक लढाया केल्या. त्या प्रत्येक लढाईत ते विजयी राहिले. त्यांचा स्वतःवर, स्वतःच्या प्रयत्नांवर देवाहूनही अधिक विश्वास होता. स्वतःच्या क्षमतांवर, शिवाजी महाराजांनी पाहिलेल्या अखंड स्वराज्याच्या स्वप्नांवर त्यांचा गाढ विश्वास होता. तो शेवटपर्यंत ढळला नाही. ते आपल्या ध्येयाशी नेहमी एकनिष्ठ अविचल राहिले. त्यांची नेहमी प्रयत्नांवर आणि या जगात प्रयत्नाने प्रत्येक गोष्ट शक्य आहे या गोष्टींवर पराकोटीचा विश्वास होता आणि तो त्यांनी सिद्धही केला आणि इतिहासात ते अजरामर झाले. या गोष्टीमधून आपण खूप काही शिकू शकतो. आपण किती वर्ष जगलो किंवा जगणार आहोत त्यापेक्षा आपण त्या आयुष्यात काय बनतो, स्वतःचं वेगळं अस्तित्व कसे निर्माण करतो याला महत्व आहे. तुमची स्वतःच्या ध्येयावरची अडळ निष्ठा तुम्हाला अशक्य गोष्टी शक्य करायला भाग पाडेल. तुमचा सर्वात आधी स्वतःवर प्रचंड विश्वास असायला हवा. तो विश्वास तुम्हाला पर्वतांनाही हलवून टाकायचे बळ देईल. रात्रंदिवस तुमच्या स्वप्नांचा ध्यास घ्या. ध्येयाशी एकनिष्ठ राहा. प्रयत्नांना वाऱ्याचा वेग द्या आणि जे कोणी 100 वर्षाच्या आयुष्यात करणार नाही ते तुम्ही तुमच्या समोर जितकं आयुष्य बाकी आहे त्या उरलेल्या आयुष्यात करा. कोणत्याही महान गोष्टीची आता इतकी चांगली वेळ नाही. मेसी, जगप्रसिद्ध फुटबॉलपटू. मेसीची गोष्ट फक्त फुटबॉल विश्वालाच नव्हे तर कोणालाही प्रेरणा देईल अशीच आहे. प्रसिद्ध फुटबॉलपटू मेसीची अर्जेंटिनामध्ये लोकप्रियता इतकी प्रचंड वाढली की अर्जेंटिनामध्ये असा नियम बनवावा लागला की ते त्यांच्या बाळाचं नाव मेसी ठेवू शकत नाहीत, कारण तिथे जन्म घेणाऱ्या जास्तीत जास्त मुलांची नावे मेसीच्या नावावरून मेसी
ठेवली गेली होती आणि नंतर मुलांची ओळख करण्याच्या अडचणीला प्रशासनाला सामोरे जावे लागू नये म्हणून प्रशासनाने हा नियम बनवला। पण मेसीच्या आजच्या यशामागे लोकप्रियतेमागे त्याचा प्रचंड संघर्ष आहे, वेदना आहे, मेहनतीची कठोर वर्ष आहे। मेसीचा जन्म एका सर्वसाधारण घरात झाला। फॅक्टरीमध्ये काम करणारे त्यांचे वडील आणि गृहिणी असलेली त्यांची आई अशा सर्वसाधारण घरात जन्मलेल्या मेसीला त्यांच्या वडिलांनी 5 वर्षाचा असताना एका क्लबमध्ये फुटबॉलच्या ट्रेनिंगसाठी पाठवले। ते जेव्हा 9 वर्षाचे होते तेव्हा त्यांची सरावाने फुटबॉलवरची पकड इतकी वाढली होती की 10-15 मिनिटे फुटबॉल त्यांच्याकडून कोणी घेऊ शकत नसे। मेसी 11 वर्षाचे असताना त्यांना एक भयंकर आजार झाला। त्यात त्यांना बरे होण्यासाठी उपचार खूप महागडा होता आणि शिवाय रोज रात्री एक इंजेक्शन त्यांना आपल्या मांडीमध्ये घ्यावे लागत असे। या आजारावरचे इंजेक्शन 7 दिवस एका मांडीमध्ये आणि 7 दिवस दुसऱ्या मांडीमध्ये घ्यावे लागत असे, जे एका लहान 11 वर्षाच्या मुलासाठी खूप वेदनादायी होते। पण मेसीने ते सर्व सहन केले। मेसीच्या वडिलांनी जवळचा सर्व पैसा लावून मेसीला बरे करण्याचे प्रयत्न चालूच ठेवले, पण घरची परिस्थिती अतिशय नाजूक झाली। मेसी अशाही परिस्थितीत रोज सराव करीत असे। एक दिवस बार्सिलोनाच्या युथ अकॅडमीचा खेळ निर्देशकांनी या लहान मुलाच्या खेळाने प्रभावित होऊन त्यांच्या कुटुंबाशी करार केला की ते मेसीच्या सर्व औषध पाण्याचा खर्च बघतील, पण मेसीला त्यांच्या क्लबमधून खेळावे लागेल आणि एका जगप्रसिद्ध फुटबॉल स्टार यांचा जन्म झाला। मला आजपर्यंतच्या इतिहासावरून आणि वाचलेल्या अनेक प्रेरणादायी चरित्रातून इतकेच सांगावेसे वाटते की फक्त आणि फक्त तुम्हीच तुमचे नशीब घडवू शकता। तुमचा भूतकाळ तुम्ही बदलू शकत नाही, त्यावर विचार करणे सोडून द्या। तुम्ही ठरवलं तर आजपासून येणाऱ्या भविष्यकाळाला तुम्ही तुम्हाला हवा तसा आकार देऊ शकता। तुमचे भविष्य पूर्णपणे तुमच्या हातात आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार। भारताची राज्यघटना लिहिणारे बाबासाहेब आंबेडकर तर फक्त वर्गाबाहेर बसून ऐकायचे, घरी वीज नसताना खांबाखाली बसून तासनतास अभ्यास करायचे। त्यांच्या वर्गामधील 8 पासून शिकणारे जे इतर विद्यार्थी करू शकले नाहीत ते बाबासाहेबांनी केले। त्यांच्या शाळेत इतर मुलेही होती, पण भविष्याचा शिक्षणाचा ध्यास जो बाबासाहेबांना होता तो त्यांना महामानव बनवून गेला। थॉमस अल्वा एडिसन, जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ। 5 वर्षाचा एक लहान मुलगा बहिरेपणाचा दोष आहे म्हणून शाळेतून घरी परत आला आणि त्याच्या आईने आपल्या निराश मुलाला याचे कारण विचारले, तर मुलाने वर्ग शिक्षिकेने दिलेली चिठ्ठी खिशातून काढून आईला दाखवली। त्यात लिहिले होते, तुमच्या मुलाला शिक्षणात गती नाही, त्याला शाळेत पाठवू नका। त्याच्या आईने त्या शिक्षिकेला उत्तर लिहिले, माझा मुलगा नक्कीच शिकेल, मी त्याला शिकवेन। हाच मुलगा पुढे जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ बनला, थॉमस अल्वा एडिसन। ज्याला फक्त 6 महिन्याचे औपचारिक शालेय शिक्षण होते त्या एडिसनने विजेचा शोध लावला। याचे भविष्य अंधारात आहे असे ज्याला सांगितले गेले त्याने जगभर प्रकाश आणला। जर शाळेबाहेर बसून ज्ञान घेणारे बाबासाहेब भारताचे संविधान लिहून सगळीकडे ज्ञानाचा प्रकाश देतात आणि काही भविष्य नाही असे ज्यांच्याविषयी सांगितले गेले ते एडिसन संपूर्ण जगाला विजेचा प्रकाश देतात, अशा सर्वसाधारण समजल्या गेलेल्या मुलांनी मेहनतीच्या बळावर साऱ्या जगाचे लक्ष वेधून घेतले। तर तुम्हीही आजपासून मनातून सर्व न्यूनगंड काढून टाका आणि कामाला सुरुवात करा। तुम्हाला हवे तसे तुम्हीही तुमचे भविष्य घडवू शकता। पुन्हा भेटूया पुढच्या भागात। हा भाग कसा वाटला ते कमेंटमधून नक्की कळवा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू सो मच।